धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया। ओ लय दिवसान ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आज दिनांक 26 जानेवारी 2022 बुधवार रोजी सकाळी 8 वाजता दाभाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था संचालित किसन जयराम निकम विद्यालय दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे। प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमेश एन मानकर यांनी प्रजासत्ताक दिनी विद्यालयात उपस्थित झालेले प्रमुख अतिथी, पालक, गावातील नागरिक यांचे संस्थेच्या व दोन्ही विद्यालयांच्या वतीने स्वागत केले। त्यानंतर आजचे पहिले प्रमुख अतिथी प्रसिद्ध अहिराणी कवी, साहित्यिक, लेखक डॉक्टर श्री एस के पाटील यांच्या शुभ हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला आहे। तर भारत स्काउट गाईड ध्वजारोहण दुसरे प्रमुख अतिथी प्रबंधभूमीचे संपादक श्री विशाल भास्कर गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री जे एस सोनवणे सर यांनी केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शशिकांत लक्ष्मण निकम आबासाहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट एल के निकम नानासाहेब यांच्या प्रेरणेतून विद्यालयात साकारलेले सौ रेणुकाताई लक्ष्मण निकम वास्तुसंग्रहालयाची माहिती संस्थेचे माननीय अध्यक्ष आबासाहेब यांनी उपस्थित प्रमुख अतिथी, पालक व नागरिक यांना त्यातील विविध अनमोल ठेवा असलेल्या वस्तूंबद्दल माहिती दिली। त्यानंतर लकी निकम विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री वडनेरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी दोन्ही शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आजचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर